मुंबई महापालिकेत आज दिवसभर नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. भाजपसोबत सुरू असलेल्या सत्ता संघर्षात मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक फोडून शिवसेनेनं जोरदार धणका दिला. या राजकीय नाट्यात मनसेची अवस्था मात्र अत्यंत केविलवाणी झाली आहे. मुंबई महापालिकेत सत्ता संघर्ष शिगेला, मनसे नगरसेवक फोडण्याची शिवसेनेची खेळी. शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपचा निष्फळ प्रयत्न. नाट्यमय घडामोडींमध्ये राज ठाकरेंना धक्का. भांडूपमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार जागृती पाटील यांचा विजय झाल्यावर खासदार किरीट सोमय यांची ही प्रतिक्रिया. मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमधल्या सत्ता संघर्षाची चुणूक यातून दिसली आणि दुसऱ्याच दिवशी शिवसेनेनं सोमय यांना पलटवार दिला. भांडूपमध्ये शिवसेनेचा पराभव म्हणजे मुंबई महापालिकेतील शिवसेनेची माफियागिरी आणि उद्धव ठाकरेचा उद्धटपणाचा पराभव. आता भारतीय जनता पक्षाचे 83 आणि शिवसेनेचे 84 झाले आहेत. मी उद्धव ठाकरेंना चॅलेंज देतो, पुढच्या काही महिन्यात भारतीय जनता पक्ष 84 होणार आणि शिवसेना 83 होणार. मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांच्यासह अर्चना भालेराव, अश्विनी माटेकर, परमेश्वर कदम, हर्षला मोरे आणि दत्तात्रय नरवणकर हे 6 नगरसेवक शिवसेनेनं आपल्या गळाला लावले. या 6 नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याबाबतचं पत्र कोकण भवनमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयात दिलं आणि लगोलग शिवसेना गटनेते यशवंत जाधव यांनी या सर्वांना प्रवेश देत असल्याचं पत्रही दिलं. या फोडाफोडीच्या राजकारणात दिवसभर नाट्यमय घडामोडी घडल्या. हे नगरसेवक शिवसेनेत जाण्यासाठी कोकण भवनकडे निघालेले असताना गट नोंदणी करणारे अधिकारी, प्रादेशिक उपसंचालक सुधाकर जगताप आणि तहसीलदार राजेश वैष्णव यांना तातडीनं मंत्रालयात बोलवण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. मनसे नगरसेवक शिवसेनेमध्ये जाऊ नयेत यासाठी भाजपने ही खेळी खेळल्याचं मानलं जात आहे. अर्थात महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात येत असल्याचं सांगण्यात येत असलं तरी या बैठकीचं टायमिंग प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. मात्र यावर कडी करत कार्यालयामध्ये प्रवेशाची पत्र देत शिवसेनेनं भाजपचा हा डाव उधळून लावला. दुसरीकडे खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेत घोडेबाजार सुरू असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि निवडणूक आयोगाकडे केली आहे. मुंबई महापालिकेतल्या 3 ते 4 नगरसेवकांना आमच्या मित्रपक्षांनी किडनॅप केलं आहे. प्रत्येकी 3-3 कोटी रुपयाची लाच दिली आहे. मी काल तक्रार दाखल करून आज परत निवडणूक आयोग आणि आणखीन अधिकाऱ्यांची चर्चा केली आहे की यावर ताबडतोब कारवाई करावी. मनसे नगरसेवकांना फोडून शिवसेनेला धोबी पछाड देण्याच्या प्रयत्नात भाजपही असल्याची चर्चा आहे. मात्र भाजपापेक्षा शिवसेनेची ऑफर वरचढ ठरल्याची कुजबुज महापालिका वर्तुळात सुरू होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला हा मोठा धक्का आहे. एवढ्या एखाद्या पक्षाने अशा प्रकारचा दुसरा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करणं मला मुळात हेच मान्य नाही. आज लक्ष तरी पण ठीक आहे, आता जे वास्तव समोर येईल त्याला सामोरे जाणं एवढं आमच्या पुढे पर्याय राहतो. पाहू त्याला पुढे कसं काय करायचं ते. आता जे जे पक्ष करू शकतील त्यांना भविष्यात पश्चातापाची पाणी आल्याशिवाय राहणार नाही हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा किंवा तुमच्याकडे ठेवा. तुम्ही हे नंतर मला बोलून दाखवाल एवढंच मी तुम्ाला त्या प्रसंगी सांगू इच्छितो. ही फोडाफोडी टाळण्याचा केविलवाणा प्रयत्न मनसेनं केला. माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी कोकण भवनामध्ये विभागीय आयुक्तांना पत्र लिहून स्वतंत्र गट स्थापन करण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी केली. असं झाल्यास लोकशाही मूल्यांची पायमल्ली होईल असं म्हणत वेगळ्या गटाची परवानगी देण्यापूर्वी आमची बाजू ऐकून घ्यावी असंही सांगितलं. मात्र या कशाचा उपयोग झाला नाही. सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनंतर आता घोडे बाजाराच्या चौकशीचा ससेमिरा या नगरसेवकांमागे लावण्याचा पर्याय भाजपसमोर खुला असला तरी मुंबई महापालिकेच्या सत्ता संघर्षात सध्या तरी शिवसेना वरचढ ठरल्याचं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.